हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज अपन करणार आहोत वेज मसाला मैगी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैगीची दोन पॅकेट्स। पहिल्यांदा आपण ही मैगी जे नूडल्स आहेत ते शिजवून घेणार आहोत। पाच ते सहा मिनटात ते शिजवून होतात, जास्त शिजवायचे नाही आहेत। या पद्धतीने आपण हे शिजवून घेऊन आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। त्याचं चाळणीमध्ये घेऊन आधी पाणी एका साईडला ठेवायचं आहे, आपल्याला नंतर वापरायचं आहे। आधी मी भाज्या घेतलेल्या आहेत, सिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा आणि हिरवे वाटाणे। आता आपण एका पॅनमध्ये बटर घेणार आहोत, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची बारीक चिरलेली टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण बॉईल केलेले वाटाणे टाकणार आहोत, टोमॅटो थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकून घेणार आहोत, लाल तिखट तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त स्पायसी, आणि मॅगी मसाला पण टाकून घेणार आहोत। थोडंसं फ्राय करायचं। आता याच्यामध्ये आपण बॉईल केलेले जे नूडल्स आहेत ते टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण मॅगी जे शिजवलेलं पाणी होतं ते ओतून घेतलेलं आहे। तयार आहे आपली व्हेज मसाला मॅगी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून याच्यामध्ये चीज टाकू शकता। मी मोझरेला चीज टाकलेलं आहे वरून किसून। तयार आहे आपली व्हेज मसाला मॅगी। गरम गरम सर्व करा। थँक्यू।